गेले 32 दिवस आम्ही सर्व पदयात्री चालत आहोत। 800 किलोमीटरचा प्रवास आम्ही सर्वांनी मिळून केला। या 800 किलोमीटर मध्ये आम्ही युवांना भेटलो, विद्यार्थ्यांना भेटलो, शेतकरी, कष्टकरी, माता भगिनी, वडीलधारी, तसंच अनेक संघटना ज्या स्वतःच्या हक्कासाठी लढत होता त्यांना सुद्धा भेटलो। आणि त्यांनी सगळ्यांनीच आम्हाला निवेदन दिली, त्यांच्या अडचणी सांगितल्या, आणि त्या सगळ्या अडचणी एका पत्राद्वारे आम्हाला मुख्यमंत्री साहेबांना, उपमुख्यमंत्री साहेबांना द्यायच्या होत्या। जेव्हा सभा झाली, खरं तर दुपारीच अधिकाऱ्यांकडे हे पत्र दिलं होतं सीपी साहेबांच्या ऑफिसला। ते म्हणाले होते की आम्ही देतो। आम्ही सुद्धा एक पत्र त्यांच्या ऑफिसला इन्व्हर्ट करून घेतलं होतं। आणि मग आम्ही जेव्हा भाषण सुरू झालं तेव्हासुद्धा सांगितलं होतं पुढच्या एक तासाभरात या सामान्य लोकांच्या मागण्याची दखल सरकारनी घ्यावी, पण तसं काय होताना दिसलं नाही। आम्हाला सांगण्यात आलं तहसीलदारला पाठवतो, एक तर अधिकारी पोलीस अधिकारी म्हणाला की शहराच्या एका अध्यक्षाला पाठवतो। म्हणजे 800 किलोमीटर लाखो लोकांना आम्ही भेटलो, गरिबाला भेटलो, त्याची चेष्टाच खऱ्या अर्थाने सरकारनी त्यावेळेस केली असं आम्हाला वाटलं। आणि मग आम्ही सर्वजण मुख्यमंत्री साहेबांना भेटण्यासाठी अधिवेशनाकडे जेव्हा निघालो तेव्हा आम्हाला थांबवण्यात आलं, कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज झाला। ते काय राजकीय कार्यकर्ते नव्हते, कोणाचे तरी मुलं होते, सामान्य शेतकऱ्याची मुलं होती, हक्कासाठी इथं आली होती। आणि मग त्यानंतर आम्हाला नवीन बांधलेल्या एका डिटेन्शन सेंटरमध्ये घेऊन गेले। 60-70 लोक आता डिटेन्शन सेंटरमध्ये आहेत। एक तर त्यांना बाहेर काढावं असं आम्ही मगाशीच सांगितलं होतं, आत्ताही सांगितलं, ते त्यांना बाहेर काढतील, कुठलाही कलम त्यांच्यावर लागू नये अशी विनंती आम्ही केली, कारण का ते सामान्य लोकांसाठी लढत होते। मग मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला भेटण्यासाठी बोलवल्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून ज्या मुख्यमंत्री साहेबांना मागण्या केल्या त्या दोन भागामध्ये आहेत। एक भाग लगेचच हे अधिवेशन संपण्याच्या आधी त्यांना निर्णय घेता येईल असा एक भाग आहे, आणि दुसरा भाग ज्यासाठी कमिटी नाहीतर एखादं मंत्री च लोक त्यांना मीटिंग नाही तर बैठक लावून ते मार्गी लावू शकतो। ज्या लगेच मागण्या मान्य करता येईल, मार्गी लावता येईल, त्याच्यामध्ये आम्ही सर्वांनी मिळून मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, तसंच धनगर समाज, मुस्लिम समाज व लिंगायत आरक्षण ज्या ज्या यांच्या मागण्या आहेत त्या ताबडतोब सरकारकडनं आरक्षण मिळालं पाहिजे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही मागणी केली आहे। अतिवृष्टी आणि दुष्काळ जो या महाराष्ट्रामध्ये पडलेला आहे, गेल्या वर्षीचं अनुदान मिळालं नाही ते मिळावं, आणि आत्ता NDRFचे जे निकष आहेत त्याचे 4 पट कमीत कमी मदत आमच्या शेतकऱ्याला झाली पाहिजे असा विषय मांडला। 2.5 लाख रिक्त पदं या महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीपासून सर्व विभागामध्ये आहेत, ती त्वरित भरण्यात यावी, कारण का कॉन्ट्रॅक्ट भरतीचा कायदा जेव्हा त्यांनी आणला 80,000 लोकांना 20 दिवसामध्ये ते भरती करणार होते, मग 80,000 जमत असेल तर ही 2.5 लाख जमलीच पाहिजे असाही मुद्दा आम्ही घेतला। जे 1,000 रुपयाची फी आत्तापर्यंत गरीब मुला मुलींकडनं घेतली ती रिफंड करायची, आणि पुढे जर एखादी परीक्षा घ्यायची असेल तर 600 नाही तर 500 राजस्थानचा जसा कायदा आहे तो आपल्या इथं लागू करायचा। हे त्यातले काही नेते खोटं बोलतात, कॉन्ट्रॅक्टचा GR मागे घेतला असा तरी छोप्या पद्धतीने जिल्हा परिषद, नगर परिषदला सांगून कॉन्ट्रॅक्ट भरती चालू आहे, काही रिटायर झालेल्या शिक्षकांना घेतले ते ताबडतोब बंद करावं असं सांगितलंय। 60,000 शिक्षक भरती आणि प्राध्यापक भरती ही करण्यात यावी अधिवेशन होण्याआधी, कारण का लोकसभा आणि विधानसभेचं जे काही इलेक्शन लागेल त्याची आचारसंहिता आहे, त्या आचारसंहितामध्ये या भरत्या करता येत नाही, ॲड करता येत नाही, त्यामुळे लवकरात लवकर हे काढण्यात यावं। त्याच्याचबरोबर पेपर फुटीचा कडक कायदा या अधिवेशनामध्ये आलाच पाहिजे। दत्तक शाळा समूह शाळा योजनेचा GR मागे घ्या। राज्यात शक्ती कायद्याची अंमलबजावणी महिलांच्या वतीने झालीच पाहिजे। त्याच्याचबरोबर नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळावं। अंगणवाडी सेविका, आशा सेविका, सामुदायिक आरोग्य अधिकारी, कंत्राटी आरोग्य कर्मचारी, संगणक परिचारक, महाराष्ट्र सुरक्षा बल, होमगार्ड, त्याच्याचबरोबर पेन्शनसाठी लढणारे जे सर्व अधिकारी आहेत ह्या सगळ्यांच्या मागण्या समजून घेऊन त्या मार्गी लावल्या पाहिजे, नाही तर त्यांना चर्चेला बोलून तिथं कुठं ना कुठंतरी चर्चा झाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे। साठी बार्टी महाज्योती TRTI या संस्थेला प्रत्येकी आत्ता 250 कोटी रुपये दिले जातात, ते प्रत्येकी 1,000 कोटी देऊन जे दुष्काळात जिल्हे आहेत, तालुके आहेत, तिथे असणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा मुलगी आज कॉलेजमध्ये असल्यामुळे त्यांना फी देता येणार नाही, त्यामुळे ती फी
त्यांनी या संस्थेच्या मदतीने अतिरिक्त निधी देऊन द्यावी अशी मागणी आम्ही केली आहे. विद्यार्थ्यांना रखडलेल्या ज्या स्कॉलरशिप आहेत त्या देण्यात याव्या. कापूस, कांदा, तूर, सोयाबीन यासह अनेक पिकांचा चांगला दर मिळाला पाहिजे जो आज पडलेला आहे. कापूसाला 7,000 आहे, तुम्ही जर बघितलं तर तिथं सोयाबीनला 4,500 आहे. तो दर वाढवला गेला पाहिजे असं आम्ही मागणी केली. खताच्या लिंकिंगमुळे शेतकऱ्याला होणारं नुकसान हे खऱ्या अर्थाने लागू केलं पाहिजे. केंद्राशी या बाबतीतली चर्चा झाली पाहिजे. त्यात राज्यातील ड्रग्सचं जे काही परिस्थिती आहे, युवा पिढी त्याच्यामध्ये अडकली आहे, त्याच्यावर कारवाई करून. कारण का बातमी आली 250 कोटी सीज झाले, त्यानंतर काही नाही. तर त्यानंतर MIDC मध्ये राज्य MIDC चे मुद्दे, राज्य युवा आयोग, वकील संरक्षण कायदा हा या अधिवेशनात आला पाहिजे. राज्यातील सर्व भरती प्रक्रिया MPSC च्या मदतीने व्हावी असे मुद्दे आम्ही सर्वांनी मिळून घेतलेले आहेत. आणि एक व्यक्तिगत माझ्या मतदारसंघातला मुद्दा म्हणजे माझ्या मतदारसंघातली MIDC जी रखडली आहे, राजकीय द्वेषातून रखडली, ती एक मार्गी लावावी. आणि फक्त माझी नाही तर माझ्याबरोबर सलील भाऊ आहेत, आराराबांचे चिरंजीव रोहित आबा आहेत आणि असे अनेक आमदार आहेत राजकीय द्वेषातून त्यांच्या मतदारसंघातल्या MIDC रखडल्यात, त्या पूर्ण होत नाहीत, सह्या केल्या जात नाहीत. त्यांना विनंती केली असं द्वेषाचं राजकारण करू नका. युवांचा भवितव्याचा प्रश्न आहे, तो तिथं मार्गी लावा. असे सर्व मुद्दे घेऊन आम्ही CM साहेबांना भेटलो. CM साहेबांनी असं सांगितलं जे लगेच होण्यासारखे मुद्दे, फी, त्याच्याचबरोबर स्कॉलरशिप आणि मी मगाशी वाचून दाखवले सर्व मुद्दे, अंगणवाडी सेविका, कॉन्ट्रॅक्ट भरती आणि हे लगेच या अधिवेशनामध्ये आम्ही लक्ष घालून मार्गी लावतो. NDRF प्रमाणे 4 पट NDRFची मदत आमच्या शेतकऱ्याला देऊ असं त्यांनी आश्वासन तिथं दिलेलं आहे. त्याच्याचबरोबर पंचनामे जे सुरू नाही झालेत त्याबद्दल 2 दिवसापूर्वी ते बोललेत, अजून सुरू नाही झाले, तरी मी परत एकदा तिथं अधिकाऱ्यांना सांगतो असं त्यांनी सांगितलं आहे. आणि आमच्या महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे आणि त्याच्याचबरोबर NDRF नॉर्मच्या 4 पट मदत ही झाली पाहिजे हे त्यांनी स्वीकारलं आणि अनेक इतर मुद्दे स्वीकारलेत. 1,000 रुपयाचा मुद्दासुद्धा त्यांनी स्वीकारला आहे. ते स्वाभिमानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, दिलेला शब्द ते पाळतात आणि आम्हाला विश्वास आहे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर की हे पद सामान्य लोकांची थट्टा करणार नाही आणि हे जे सामान्य लोकांचे प्रश्न आहेत हे ते मार्गी लावतील. आणि ह्याच्याबरोबर इतरही मुद्दे जे आम्ही सर्वांनी घेतलेत ते मुख्यमंत्री साहेब या अधिवेशनाच्या आधी मार्गी लावतील असा विश्वास त्यांनी आम्हाला दिला आहे. आणि त्या विश्वासांना मान देत आता आम्ही अधिवेशनातून बाहेर निघालो आहे. आणि उद्यापासून मी आमचे सर्व संदीप भैया क्षीरसागर असतील, तसंच भुसारा साहेब असतील, अशोक बापू असतील, जयंत पाटील साहेब होते, टोपे साहेब होते, अनिल देशमुख साहेब होते, आपले आव्हाड साहेब होते, हे सगळे माजी मंत्री आत्ताचे आमदार हे सुद्धा तिथं उपस्थित होते. त्याच्यावर सह्या केलेल्या आहेत आणि ते सह्याचं पत्र हे CM साहेबांना हातात त्यांच्या दिलेले आहेत, वाचून दाखवले प्रत्येक मुद्दे. त्यामुळे त्यांनी हे सगळे मुद्दे मार्गी लावावे आणि अधिवेशन संपायच्या आधीच इतर विषयांवर चर्चा, राजकीय चर्चा होण्यापेक्षा मुद्द्यावर बोला अशी विनंती आम्ही केली आणि महाराष्ट्र धर्म हा टिकला व्हायला अशी विनंती आम्ही CM साहेबांना केली आहे.